नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी। तर एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। अखेर युद्धाला तोंड फुटले। रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा। रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी। किरीट सोमय्यांकडून ठाकरे सरकारमधील डर्टी डझन लिस्ट जाहीर। अजित पवारांचं नाव 6व्या नंबरवर तर पहिल्या नंबरवर अनिल परब। कर्जबाजारी यशवंत ग्लुकोज कारखान्याला पुन्हा कर्ज देण्याची तयारी चालवण्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस। शेतकरी संघटनेचा आक्षेप। कोल्हापूर कागल मधील महावितरणाचं कार्यालय पेटवलं। आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून अज्ञात शेतकऱ्यांनी कार्यालयाला लावली आग। 12वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल। 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला। मिरजेत नर्सिंग परीक्षेसाठी आलेल्या विवाहित विद्यार्थिनींना मंगळसूत्र बाहेर काढायला लावले। वोंडलेस हॉस्पिटल नर्सिंग परीक्षा केंद्रामधील धक्कादायक प्रकार, भाजपची कारवाईची मागणी। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा राज्यकर्त्यांच्या अंगावर कपडे शिल्लक राहणार नाहीत, राजू शेट्टी। युक्रेनमधील तब्बल 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न। हवाई सीमा बंद असल्याने अन्य मार्गांची चाचपणी। रयत क्रांती संघटनेतर्फे 1 मार्चला राज्यभरात सरकारच्या FRP आदेशाची होळी। सरकारने साखर कारखान्याची पाठराखण केली, सदाभाऊ खोत। नवाब मलिकांवरील ED कारवाई विरोधात राज्यभरात सत्ताधारी विरोधकांचे परस्पर विरोधी आंदोलन। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।